एक सुंदर सोहळा याच देई संपन्न होतोय. भाऊंच्या शुभास्ते, दादांच्या शुभास्ते, कुस्तीला सुरुवात झाली. भाऊ एवढी कुस्ती होत आखाड्यात थांबावा अशी प्रेक्षकांची विनंती आहे. विनंती आपल्याला मंगेश दादा आपण सहाय्यक पदाव. कुस्ती चालू झाली. राजकीय आकडा सुद्धा तुम्हाला गाजवायचा, आता यातून काहीतरी बोध घ्यायचा. राजकीय कुस्तीचा आकडा तुम्हाला गाजवायचा. कुस्ती चालू झालेली आहे, तगडी कुस्ती लागलेली आहे. या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचं वैभव, ट्रिपल महाराज केसरी, विश्व विजेता पैलवान आणि DYSP विजय भाऊ चौधरी विरुद्ध बरोबर लढणारा पैलवान मुस्तफा खान जम्मू केसरीचा मानकरी आहे. अशी कुस्ती लागलेली आहे, हजारो जणांच्या काळजाची धगधग वाढलेली आहे. ती सोपी नाही. शबास अंडे चालू झाली, गर्दन खेच चालू झाली, पोलादी मनगट मनगटाला भिडली, डोक्याला डोकं लागलं आणि पटाला लागण्याचा टुकाट प्रयत्न होता विजय चौधरी पैलवानचा. जम्मूकार कमी नाही. मुस्तफा खान जम्मू अशी कुस्ती लागलेली. माननीय मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन आखाड्यावरती आहेत. मंगेश दादा चव्हाण आमदार साहेब आखाड्यावरती आहेत. भव्य आणि दिव्य असं मैदान, जोडी जोड आणि तोडीस तोड अशा कुस्त्या, खचाखच गच भरलेलं मैदान. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं. दुपारी 2 वाजल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचं फार मोठं सहकार्य आहे. दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही 2 आलेलो माणसं इथं. चुकीची दुरुस्ती साहेब, पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच, 23 जुलै 1952 ला हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारत देशाला पदक मिळवून दिलं पैलवान खासाबा जाधव यांनी. भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायला गेलं, 52 पदक आणलं. 52 पासून 55 पर्यंत नोकरीसाठी वनवन भटकत होते, पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खासाबा जाधव यांना. गोळेश्वर नावाचं गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात, असा एक इतिहास आहे. आज विजय चौधरी पैलवान डिवाइस पेट, नरसिंग यादव डिवाइस पेट, राहुल आवारे पैलवान डिवाइस पेट, सुनील साळुंके पैलवान डिवाइस पेट. मगाशीच मी उल्लेख केला साहेब, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSP होऊ शकत नाही, बरोबर आहे का दादा? पण लाल मातीत घाम गाळणारे आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP हे कसं, हे कौतुक, हे कसब लाल मातीचं आहे. पैलवान जुना काळ बदललाय. जुन्या काळात पैलवान घराणं सांभाळणं, गावची प्रतिष्ठा, घराण्याचं वैभव, पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची विचारांना पुढे आले नमो कुस्ती महाकुंभ. नाद कुस्तीचा, प्राण व्यसन मुक्तीचा. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीशभाऊ महाजन साहेबांनी एवढं मोठं संयोजन, एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहे. शबास ओ, आणि जम्मू करागड कब्जा गेला आणि आला मैदानात आला लंब. शबास शबास शबास, लंबे रेस का घोडा माऊली जमदाडे. करा गिटाळ्या, करा गिटाळ्या. चिलाईवाडी नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊलीच आणि गदालो बच गयो. मगाजी सांगितलं विजय चौधरी पैलवानचा
हुकमी डाव गदालो भल्या भल्यांना आसमान दाखवलं या गदालो डावावरती 2014-15 आणि 2016 सलग 3 गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या. पहिलवान विजय चौधरी यांच्या रूपाने खरोखर नतवांना चौधरी इथं हजर आहेत, आमच्या माई इथं हजर आहेत. सजासजी काही घडलेलं नाही, पाठीमागे आई वडिलांचं फार मोठं कष्ट आहे. एक पैलवान घडत असताना आई वडिलांचं कष्ट, वस्तादाचं योगदान, रोहित पटेल सारखे वस्ताद लाभले म्हणून हे शक्य झालेलं आहे. जन्माची भाकरी या कुस्तीनं दिली पैलवान विजय चौधरी यांना. आज पुण्यामध्ये पैलवानकी केली, नोकरी मिळाली या कुस्तीच्या माध्यमातून, आणि संपूर्ण हिंदुस्थानाला परिचित झाला या जळगाव जिल्ह्याचा. सायगाव बगळी, सायगाव बगळी नावाचं गाव 40 गाव तालुक्यातलं, या जिल्ह्याचं भूषण, या जिल्ह्याचं वैभव. मण्यार गिरणा काठावरचं गाव आणि कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास चालू आहे. दीपक काळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद दीपक काळे. कुस्ती करा सायगाव बगळीचे दीपक काळे. कब्जा घेतला विजय चौधरी पैलवानने, डाव आणि प्रतिडाव चालू आहेत, काही घडू शकतं. हाताची नवंदर काढण्याचा प्रयत्न, पण प्रतिस्पर्धी तेवढा सावध आहे जम्मू का. वा चकार घर 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 फिरायला लागलं. शाबास शाबास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गिश्याला लांबवण्याचा अटोकाट प्रयत्न चालू आहे पैलवान विजय चौधरी यांचा. प्रतिस्पर्धेने समट केलेली आहे, काही घडू शकतं. बले 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 बच गयो आणि घुटना. शाबास शाबास शाबास. ओ विजय चौधरी. लाल मातीचा मर्द गडीर विजय चौधरी सायगावकर.